बोरगाव शहराच्या विकासासाठी आणखी दोन कोटींचा निधी उत्तम पाटील यांची माहिती गेल्या चार वर्षांपासून बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निधी आणून शहरासह हो उपनगरांचा विकास केला कोरोनामुळे नंतरच्या काळात निधी देण्यास थोडा विलंब झाला पण परवा झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर पुन्हा शासनाकडून दोन कोटींचा निधी मिळाला असून या उपलब्ध निधीतून उर्वरित कामांना प्राधान्य देणार असल्याचे मत उत्तम पाटील यांनी उत्तम पाटील यांनी व्यक्त केले येथे वॉर्ड क्रमांक आठमध्ये रस्ता कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलताना युवा नेते उत्तम पाटील यांनी येथील नागरिकांची समस्या व मागणी लक्षात घेऊन नगरपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून रस्ता डांबरीकरणासाठी तीन लाख पंचवीस हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे उपलब्ध दोन कोटींच्या निधीतून शहराच्या विविध भागांमध्ये राहिलेल्या विकास कामांना प्राधान्य देऊन संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील विकासात बोरगाव शहर आदर्श बनवण्याचा आपला मानस आहे असे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले नगराध्यक्ष संगप्पा ऐदमाळे यांच्या हस्ते कुदळ मारून रस्त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमास नगरसेवक अभयकुमार मोगदूम प्रदीप माळी फारुख मुजावर मारुती निकम अशोक माळी बाळासाहेब सातपुते शिशू ऐदमाळे आप्पा ऐदमाळे बाळू ऐदमाळे रामाश्वरगुप्पे मायाप्पा ऐदमाळे अरुण ऐदमाळे राजेंद्र ऐदमाळे कल्लू ऐदमाळे मुरारी ऐदमाळे उदय हावले अशोक नेजे बीजे पाटील अजित कांबळे पंकज कांबळे शीतल गोरवावडे सुजाता पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व धनगर समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजित कांबळे के न्यूज